महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हा क तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। अमरावती जिल्ह्यांतर्गत येणारे वलगाव मध्ये वलगाव पोलिसांची कारवाई। PSI अविद्या शिरसाट पोलीस स्टेशन वलगाव, आरोपी मयूर सुनील बोके वय वर्ष 22 राहणार पंचशील नगर शिराळा, घटनास्थळ खातीपुरा खाटीपुरा जवळ शिराळा बाग। दिनांक 15 ऑक्टोबरच्या दिवशी 1 वाजता मिळालेला माल 48 नग देशी पावट्या, 180 ml बॉबी संत्रा कंपनीचा, किंमत 3120 रुपयाचा माल जप्त केलेला आहे। हकीकत अशा प्रकारे आहे की नमूद घटना तारीख वेळ व ठिकाण आम्ही पोलीस स्टाफ सह दशरा सणानिमित्ताने पोलीस स्टेशन हद्दीतील पॉइंट चेकिंग करण्याकरता पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली होती की एक इसम डोक्यावर प्लास्टिकच्या पांढऱ्या थैलीत देशी दारू नेत आहे। आम्ही 2 पंचांना फोनद्वारे बोलून सांगितले की खाटीपुरा येथे आम्ही या पंचांनी अवैधरित्या देशी दारू नेणाऱ्या इसमास थांबवून विचारणा केली असता त्याने आपल्या डोक्यावर पिशवी खाली ठेवून पळाला। त्यास आम्ही पाठलाग करून पकडलं व त्याचे नाव विचारले। त्यावेळेस त्याने आपले नाव मयूर सुनील बोके, वय वर्ष 22 राहणार पंचशील नगर शिराळा असे सांगितले। पंचांसमक्ष रेड केला असता तो देशी दारू घेऊन जात असताना मिळून आला। त्यास परवान्याबाबत विचारणा केली असताना परवाना नसल्याचे सांगितले। त्याच्या ताब्यातून जप्ती पंचनामाप्रमाणे देशी दारू, बॉबी संत्रा 180 ml, 48 नग पावट्या, अंदाजित किंमत 3120 रुपयाचा माल पंचायत समक्ष जप्त केलेला आहे। सदर इसमाचे हे कृत्य कलम 65E(m)(a)प्रमाणे होत असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून तपास घेतलेला आहे। न्यूज G9 प्रतिनिधी अहमद अली। आज वलगाव पोलीस स्टेशन मध्ये जे दारू पकडलेली आहे, आपले सिसाड मॅम आणि DP इस्कॉटचे ASI चंदन मोरे यांची कारवाई केलेली आहे, त्याबद्दल आपण त्यांच्यासोबत थोडं बोलूया। आज दिनांक 15/10/2021 रोजी दसरा सणानिमित्त आम्ही सोबत DP इस्कॉट, ASI चंदन मोरे, PC 1281, विजय जवंदा आणि LNPC कविता देशमुख यांच्यासह पोस्ट हद्दीत बंदोबस्त चेकिंग पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला गुप्त बातमीद्वारा माहिती मिळाली की एक इसम शिराळा रोडने डोक्यावर प्लास्टिकच्या पांढऱ्या पिशवीमध्ये दारू घेऊन जात असता त्याच्यावर आम्ही त्या रोडने जाऊन त्याच्यावर प्रोहिबिशन रेड केला असता त्याला ताब्यात घेतले। गावातील 2 पंचांना बोलून त्यांच्या समक्ष प्लास्टिकच्या पिशवीत काय आहे बघितले असता त्यामध्ये 1 पेटीमध्ये 48 पावट्या देशी बॉबी संत्राच्या मिळून आल्या करून आम्ही त्या पंचासमक्ष जप्त केल्या आणि घटनास्थळ पंचनामा करून आरोपी ताब्यात घेऊन पोस्टेला येऊन त्याच्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाक्से साहेब यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E(b)प्रमाणे कारवाई केली। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी अमरावती प्रतिनिधी अहमद अली।